आताच्या घडीला एवढे मोठे राजकीय संकट असताना ती अर्थव्यवस्था डिस्टर्ब करायची आणि राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यायची हे चुकीचे आहे। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे असलेले सरकार डिस्टर्ब करणे घटनात्मक नैतिकतेत बसत नाही असे स्पष्ट मत ज्येष्ठ घटनातज्ञ प्राध्यापक उल्हास बापट यांनी व्यक्त केलंय। राज्य मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याचा ठराव राज्यपालांनी त्वरित स्वीकारून नेमणूक करणे घटनात्मकदृष्ट्या योग्य ठरेल असेही बापट म्हणाले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्यासाठी मंत्रिमंडळाने दिलेल्या ठरावावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता ठाकरे सरकारचे काय होणार ही देखील चर्चा सुरू आहे। राज्यपाल यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची त्वरित आमदार म्हणून नेमणूक करणे योग्य ठरेल असे सांगताना प्राध्यापक बापट पुढे म्हणाले, मंत्रिमंडळाचा ठराव हा राज्यपालांवर बंधनकारक असतो हे 100% निश्चित आहे, त्यावर राज्यपालांनी त्वरित निर्णय करणे हे माझ्या मते घटनेत योग्य ठरेल। मात्र राज्यपाल पूर्णपणे पंतप्रधानांचे ऐकतात, कारण राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने वागतात, त्यामुळे पंतप्रधान आपल्या मर्जीतील असणाऱ्यांचीच राज्यपाल म्हणून नेमणूक केली जाते। जर राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा ठराव नाकारला तर राज्यघटनेचा भंग केला म्हणून सर्वोच्च न्यायालयात जाताही येईल, मात्र तोवर आताचे सरकार जाऊन राष्ट्रपती राजवट सुरू राहणार हे आताच्या कालावधीत अत्यंत चुकीचे ठरेल। त्यासाठी राज्यपालांनी 159 प्रमाणे घेतलेली शपथ आठवावी म्हणजे त्यांना शहाणपण सुचेल असेही प्राध्यापक बापट यांनी सांगितलंय। एकूणच घटनात्मक पेच निर्माण झाला असताना राजभवनातून अजूनही काहीही प्रतिक्रिया आलेली नाहीये, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।